हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अम्बेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोस्वावी आज आपण विधानसभा टॉपिक पाहणार आहोत आता या विधानसभा टॉपिकमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत का करंट रिलेटेड कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा संदर्भ घेणं आपल्याला गरजेचं आहे ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत त्याच्यातलं फॉर एक्झाम्पल आर्टिकल थ्री थर्टी थ्री थ्री थर्टी थ्री, 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 थ्री ते आर्टिकल किंवा त्याच्या संदर्भात इतर महत्त्वाच्या गोष्टी हे आपल्याला पाहायच्या दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न आपल्या सुरुवात करूया विधानसभा टॉपिक पाहतोय आता विधानसभेची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केली तर कलम एकशे सत्तर मध्ये केले आणि त्यानुसार असं ठरवण्यात आलं होतं की विधानसभाची जी कमाल सदस्य संख्या असेल जास्तीत जास्त तर ती पाचशेपर्यंत पर्यंत असली पाहिजे आणि कमीत कमी किती असली पाहिजे तर ती साठ असली पाहिजे ही एक ठरवण्यात आलेलं आहे दुसरं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर सध्या ते पॉइंट महत्वाचा दुसरं म्हणजे आता त्यामध्ये पण अजून काही चेंजेस आहेत म्हणजे कसे की लोकसंख्या कमी आहे काही काही राज्यांची किंवा काही घटक राज्यांची ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे मग तिथली सदस्य ही कमी जास्त करण्यात आले फॉर एक्झाम्पल अरुणाचल प्रदेश तीस आहे सिक्कीम तीस गोवा तीस मिझोराम चाळीस नागालँड सेहेचाळीस एवढी निश्चित करण्यात आलेली होती पण प्रत्यक्षात जर आता तुम्ही बघितलं तिथली सदस्य संख्या तर अरुणाचल प्रदेशमध्ये साठ आहे सिक्कीम बत्तीस गोवा चाळीस मिझोराम चाळीस नागालँड साठ असे चेंजेस झालेले आहेत दुसरं म्हणजे सिक्कीम आणि नागालँड असे प्रदेश आहेत की जिथले काही सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून देण्याची सुद्धा तरतूद आहे त्यामुळे लक्षात राहू द्या सिक्कीम बत्तीस हेही ध्यानात ठेवा आता दुसरं म्हणजे मतदान कोण करू तर वयाचा अठरा वर्षापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती आता आपल्या लेसनचा सगळ्यात महत्वाचा आणि कोर टॉपिक तो म्हणजे राज्यघटनेचं कलम एकशे तेत्तीस खूप महत्वाचं आहे का तर एक कलम एकशे तेत्तीस अन्वये राज्यपालांना एक अँग्लो राज इंडियन सदस्य निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे हा कलम किती एकशे एक कलम तीनशे तेहतीस अन्वय हा हे लक्षात ठेवा कलम तीनशे एक अँग्लो इंडियन सदस्य विधानसभेवर निवडून देण्याचा अधिकार कुणाला देण्यात आलेला आहे राज्यपालांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र विधानसभेवर सध्या निवडून दिलेला सदस्य कोणता की जो अँग्लो इंडियन सदस्य आहे तर त्यांचं नाव आहे डेसमन नॉर्मन रॉस एट्स यांची ना राज्यपालांनी नामनिर्देशक सदस्य म्हणून विधानसभेमध्ये नेमणूक केलेली आहे कधी केली तर ती पंधरा मे दोन हजार आठ ला केलेले पंधरा मे दोन हजार आठ ला केलेले नाव आहे डेसमंट नॉर्मन रॉस एट्स ही व्यक्ती आहे बऱ्याच जणांना माहीत असेल कि नाही आता जर तुम्ही बघितलं आता विधानसभेमध्ये कोण या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसलेस आणि राष्ट्रपतींची खात्री झाल्यास अशा प्रकारे सदस्य निवडून दिले जातात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी तरतूद होती तर ही फक्त दहा वर्षासाठी सुरुवातीला ठेवण्यात आली होती म्हणजे प्रत्येक वेळी परत म्हणजे एकोणीशे साठ पर्यंत एकोणीशे साठ नंतर प्रत्येक वेळी काय केलेलं आहे ही तर दहा वर्षांनी वाढवण्यात आलेली ले। त्यातली लेटेस्ट किंवा आधुनिक त्याच्या अगोदरचं म्हणजे पंच्याण्णव दुरुस्ती महत्वाची पंच्याण्णव दुरुस्ती दोन हजार नऊ नुसार ना ही दोन हजार वीस पर्यंत ही सदस्य संख्या वाढवण्याचं ठरवण्यात आलं होतं त्याच्यानंतर तर लेटेस्ट मध्ये काय झाले तर लेटेस्ट मध्ये झालेलं आहे दोन हजार चार पर्यंत अं म्हणजे लेटेस्टमध्ये पुढची घटनादुरुस्ती म्हणजे एकशे चारावी दुरुस्ती आपण ज्याला म्हणतो आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या फक्त गप, गपलत करायची नाही पहिलं म्हणजे पंच्याण्णवी दुरुस्ती पंच्याण्णव दुरुस्तीने काय सांगितलं होतं तर एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अँग्लो इंडियन हे जे परवर्ग आहेत यांना संसद आणि राज्य विधानसभा आहेत ना त्यांच्यामधलं आरक्षण लागू राहील असं म्हटलं होतं परंतु जेव्हा एकशे चारावी दुरुस्ती करण्यात आली लेटेस्ट त्या किती केली आहे डि राष्ट्रपतीची मंजुरी त्याला मिळाली आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये आता या घटना दुरुस्तीनुसार काय सांगितलंय एस सी व एस टी प्रवर्गांना पंचवीस जानेवारी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संसद व राज्य विधानसभामधलं आरक्षण लागू राहील परंतु याच्यामध्ये उल्लेख करताना अँग्लो इंडियन समाजाचा किंवा अँग्लो इंडियन उल्लेख केलेला नाही आहे एकशे घटना घटनादुरुस्तीमध्ये अँग्लो इंडियनचा उल्लेख केलेला नाही ते लक्षात राहू द्या म्हणजे तुम्हाला परीक्षे दृष्टीनं चार कलम लक्षात ठेवायच्यात यावेळी पहिलं म्हणजे कलम तीनशे तीस कलम तीनशे एकतीस बत्तीस आणि तीनशे तेत्तीस कलम तीनशे तीस मध्ये काय सांगितलंय तर लोकसभेमध्ये एस सी आणि एस सा टी साठी राखीव जागा याच्या संदर्भातलं कलम आहे कलम तीनशे तीस हा लोकसभेमध्ये एस सी आणि एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा कलम तीनशे एकतीस मध्ये सांगितलंय लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व तीनशे एकतीसमध्ये सांगितले तीनशे बत्तीसमध्ये सांगितले की राज्याच्या विधानसभामध्ये एस सी आणि एस टी यांच्यासाठी जागा राखीव ठेवणे आणि तीनशे तेत्तीस मध्ये सांगितले राज्याच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट हे चार कलम आहेत की जी करंट रिलेटेड आणि घटनादुरुस्ती इम्पॉर्टंट पॉईंटच्या रिलेटेड आहेत कलम तीनशे तीस लोकसभेमध्ये एस सी एस टीसाठी रिझर्वेशन कलम तीनशे एकतीसमध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये तीनशे बत्तीस विधानसभेमध्ये एस सी एस टीसाठी आणि तीनशे तेहतीस विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी असे एवढे चार महत्वाची कलम आहेत की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस किंवा प्रॉब्लेबिलिटी जास्त आहे दुसरं म्हणजे घटना घटनादुरुस्तीनं काय सांगितलं होतं तर एस सी एस टी प्रवर्ग आणि अँग्लो इंडियन यांना दोन हजार वीस पर्यंत संसद आणि राज्य विधानसभांमधलं आरक्षण लागू राहील परंतु एकशे चारावी घटनादुरुस्ती झाली करण्यात आली लेटेस्ट ती डिसेंबर एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रपतींनी मंजुरी दिली त्याच्यामध्ये मात्र काय सांगितलंय तर अँग्लो इंडियन समाजाचा असा उल्लेख केलेला ना नाही फक्त एस सी एस टी प्रवर्गानं पंचवीस जानेवारी दोन हजार तीस पर्यंत संसद व राज्य विधानसभामधलं आरक्षण लागू राहील असं म्हटलेलं आहे त्यामुळे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यावर आता विधानसभेची निवडणूक प्रक्रिया हा पुढचा टॉपिक मात्र लोकसंख्येच्या निकषानुसार काय केलं जातं तर विधानसभेचे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा राज्य असेल तर त्याचं प्रादेशिक मतदारसंघ तयार केले जाते आणि त्याच्यासाठी निकष काय वापरला जातो तर लोकसंख्या निकष वापरला हो जातो म्हणजे अशा प्रकारे मतदारसंघाची पुनर्रचना किंवा त्या राज्याच्या मतदारसंघाचं परिसमन केलं जातं की सगळ्या मतदारसंघामध्ये ना लोकसंख्या जवळजवळ सारखी राहील जवळजवळ एक्झॅक्टली नाही पण जवळजवळ सारखे राहील अशा प्रकारे त्या मतदारसंघाचं परिसमन करण्यात येतं आता राज्यघटनेचं कलम एकशे सत्तर तीन नुसार काय सांगितलं जातं तर विधानसभेमध्ये असलेली जागांची संख्या प्रत्येक राज्याची प्रादेशिक मतदारसंघ केलेली विभागणी या दोन गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि त्या दोन गोष्टी कन्सिडर करताना प्रत्येक दश वर्षक जनगणनेनंतर पुनर्रचना करण्याची तरतूद आहे हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे म्हणजे राज्यघटनेच्या कलम एकशे सत्तर सब कलम तीन नुसार विधानसभेमधील जागांची संख्या पहिला घटक दुसरा म्हणजे प्रत्येक राज्याची प्रादेशिक मतदारसंघात केलेली विभागणी या दोन गोष्टी कन्सिडर करून प्रत्येक दशवार्षिक जनगणनेनंतर त्याची पुनर्रचना करण्यात येते तर या तर तर एक एक तर दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्याच्यासाठी ना संसद काय करते तर पुनर्रचना आयोग स्थापन करते आतापर्यंत संसदेनं चार पुनर्रचना आयोग स्थापन केले आहेत एक म्हणजे एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार दोन त्यानुसार कायदा पारित केले तो संस्थेने कायदे आणि पुनर्रचना आयोग म्हटलं तर त्रेपन्न एकोणीशे त्रेसष्ट एकोणीशे त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन मध्ये अशा प्रकारे ते स्थापन झाले याच्या संदर्भात तीन घटना दुरुस्ती आहेत एक म्हणजे बेचाळीसावी दुसरी म्हणजे चौऱ्याऐंशीवी आणि तिसरी म्हणजे घटना दुरुस्ती घटनादुरुस्ती घटना घटनादुरुस्तीने काय सांगितले तर वरीलपर्यंत बाबतीतनं दोन हजारपर्यंत बदल न करण्याचं ठरवलं होतं म्हणजे दोन हजारपर्यंत लोकसभेत विधानसभेतील जागांची संख्या आणि मतदारसंघाची रचना ही एकोणीसशे एकाहत्तरच्या का जनगणनेनुसार होईल म्हणजे विधानसभेमध्ये असलेली जागांची संख्या आणि मतदारसंघाची रचना एकोणीशे एकाहत्तरच्या जनगणनेनुसार होईल घटना दुरुस्ती दोन हजार एक का Writing, साली झाली तर त्यांनी ते असं कन्सिडर केलं होतं की दोन हजार सव्वीस पर्यंत जनगणनेचे जा, आकडे प्राप्त होत नाही ना तोपर्यंत विधानसभेच्या संख्येमध्ये बदल करायचाच नाही दोन हजार सव्वीस नंतरच्या जनगणनेचे आकडे जोपर्यंत प्राप्त होत नाहीत विधानसभेच्या दोन हजार सव्वीस पर्यंतच्या जनगणनेच्या आकडे जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या जागामध्येच्या संख्येमध्ये बदल करायचं नाही असं चौऱ्याऐंशी घटना दुरुस्ती दोन हजार एक न सांगितलं मात्र जे मतदारसंघाची रचना आहे ना किंवा पुनर्रचना तर ती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचा आधार घेऊन त्याच्यानुसार करायचं ठरवलं तर दोन गोष्टी वेगळ्या आहेत तसं सत्याऐंशी घटनादुरुस्तीनं काय केलेलं आहे सत्याऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार तीनला झाली ना तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की जोपर्यंत दो दोन हजार सव्वीस पर्यंतचे राजघटनेचे आकडे प्राप्त होत नाहीत तोपर्यंत विधानसभेच्या संख्येत बदल होणार नाही मात्र जे मतदारसंघाची पुनर्रचना आहे तर ती होईल कशी होईल तर दोन हजार एकच्या जनगणनेच्या आकड्याच्या आधारे म्हणजे मतदारसंघामध्ये विभागणी होईल हां असं सांगितलं होतं म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्ती चौऱ्याऐंशी घटनादुरुस्ती आणि सत्याऐंशी घटनादुरुस्ती तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट ठरू तर हे लक्षात ठेवा आता याच्यानुसार दोन हजार दोनचा दोनचं दो जे पुनर्रचना आयोग झालं तर आता फॉर एक्झाम्पल माझा विचार केला मी सुरुवातीला सोलापूर मतदारसंघामध्ये येत होतो लोकसभेला त्यानंतर काय झालं मतदारसंघाची पुनर्रचना अशी झाली की नवीन एक मतदारसंघ तयार झाला त्या मतदारसंघाचं नाव आहे माडा माडा मतदारसंघ आणि आता मा मला वोटिंग करायचं झालं तर मी माडा मतदारसंघामध्ये कन्सिडर केलं जातोय म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसंख्या जवळजवळ सगळीसारखी राहील अशा अनुषंगानं त्याची पुनर्रचना केली जाते आता सरकारनं कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षेखाली दोन हजार दोन मध्ये जो पुनर्रचना आयोग स्थापन केला होता त्या आयोगानं दोन हजार आठमध्ये राज्यातल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार एकच्या जनगणेच्या आधारानुसार केली ते आता मी सांगितलं तुम्हाला की अगोदर मी सोलापूर मतदारसंघामध्ये कन्सिडर केला जात होतो लोकसभेसाठी मात्र आता माझा मतदारसंघ हा माडा झालेला आहे कारण लोकसभेच्या पुनर् पुनर्रचना आयोगानुसार चेंज झालेला आहे तर हे कुलदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मतदारसंघ जो तयार झाला माडा मतदारसंघ त्याच्यामुळं त्याच्यानंतर आता दुसरं आता हे असं का करण्यात आले दोन हजार सव्वीस पर्यंतच का ठरवण्यात आले की दोन हजार सव्वीस नंतरच्या जनगणनेचे आकडे प्राप्त झाल्यानंतरच विधानसभेतील संख्या चेंज होईल तर असं का झालं तर लोकसंख्या नियंत्रणाच्या प्रयत्नामुळे कारण तुम्ही जर विचार केला फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या युपी मध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला तुम्हाला पाहायला मिळतो तिथला रेट पण जास्त आहे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते बिहार असेल बिहारमध्ये पण तसं होते परंतु ईशान्येकडची काही छोटी राज्य आहेत की जिथं लोकसंख्या खूपच कमी आहे तिथं लोकसंख्या जास्त वाढत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीनं कन्सिडर करून असं ठरवण्यात आलंय की दोन हजार सव्वीस पर्यंत जोपर्यंत ज दोन हजार सव्वीस नंतरच्या जनगणनेचे आकडे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ना ह्याच्या जी जागा आहेत विधानसभेमधल्या सदस्य संख्या तर त्याच्या के चेंज केले जाणार नाही दोन हजार सव्वीस नंतर मात्र त्या विधानसभेची सदस्य संख्या चेंज होईल म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जरी असली तरी ती दोनशे सव्वीस नंतर चेंज होणार एवढं मात्र नक्की आहे घटनेच्या कलम तीनशे बत्तीस मध्ये ना विधानसभेतील जागा एस सी एस टी साठी आरक्षण दिले परंतु हे आरक्षण राजनीय वेगवेगळं आहे सुरुवातीला मग त्यात आपण कन्सिडर ऑलरेडी पाहिलं पंच्याण्णव घटनादुरुस्ती आणि एकशे चारवी घटना दुरुस्ती म्हणजे एकोणतीस जागा आता विधानसभेचा कालावधी राज्य विधिमंडळाचा कालावधीची तरतूद राज्यघटनेच्या कलम एकशे मध्ये केले विधानसभेच्या विधीमंडळाच्या कालावधी एकशे बहात्तर मध्ये केले म्हणजे साधारणतः पाच वर्षाचा कालावधी असतो म्हणजे काला सर्वत्र निवडणुका झाल्या आणि तिची पहिल्या बैठकीच्या तारखेपासून कन्सिडर केला जातो दुसरं म्हणजे जा आता जम्मू काश्मीर बद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण जम्मू काश्मीरच्या घटनेचा मूळ जर विचार केला तर त्यांचा कालावधी सहा वर्ष निश्चित करण्यात आला होता जम्मू काश्मीरच्या घटनेत परंतु एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे कारण तिथलं कलम तीनशे सत्तर हे हटवण्यात आलेलं आहे ब त्याच्यामुळं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ही तारीख पण महत्वाची आहे कारण तिथे इम्प्लिमेंटेशन ऍक्च्युली तिथलं सुरू झालेलं आहे त्यामुळे आता तिथं कालावधी सुद्धा सामान्यच असणार आहे पाच वर्ष इथून येणार आहे पुढचा तर हे दोन गोष्टी लक्षात घ्या दुसरं म्हणजे पाच वर्ष पूर्ण होण्याआधी सुद्धा हो राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं विधानसभा विसर्जित करू शकतात परंतु त्यांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा राष्ट्रीय आणमानी असेल तर राष्ट्रीय आणीमानी दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ संसदीय कायद्याद्वारे किती वेळा वाढवता येतो तर एका वेळी एका वर्षाने वाढवता येतो एका वेळी एका वर्षाने वाढवतो येतो असा तो किती वेळा वाढवू शकतो मात्र जेव्हा आणीमानी जर संपली सहा महिन्यापेक्षा जास्त वाढवता येत नाही हे लक्षात घ्या म्हणजे राष्ट्रीय आणीमानी दरम्यान विधानसभेचा कार्यकाळ संसदीय कायद्याद्वारे एका वेळी एका वर्षाने वाढत येतो हे वाक्य खूप महत्वाचं आहे एका वेळी एकाच वर्षाने वाढवता येतो विधानसभेच्या सामान्य कालावधीत जर बघितला तुम्ही तर बेचाळीसव्या दुरुस्तीनं तो सहा वर्ष झाला होता आणीबाणीच्या दरम्यान चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पाहिजे येतं एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पाहिजे येतं तर तो पुन्हा पाच वर्ष करण्यात आलेला आहे म्हणजे या टॉपिकमध्ये आपण विधानसभा जरी कन्सिडर केलं असलं तर तुम्हाला दोन तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पंच्याण्णवी दुरुस्ती काय आहे एकशे चारावी घटनादुरुस्ती काय हे दोन घटक जर लक्षात ठेवायचेच आहेत त्याचबरोबर कलम तीनशे तीस काय आहे एकतीस काय बत्तीस काय ते काय ही कलम सुद्धा खूप महत्वाची परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात या लेसनमध्ये करंट रिलेटेडचा बराचसा भाग आहे तर त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा दुसरं म्हणजे बेचाळीसावी घटनादुरुस्ती चौऱ्याऐंशी दुरुस्ती आणि सत्याऐंशी घटनादुरुस्ती हे सुद्धा आपण एक्सप्लेन केले की कोणत्या घटकाला म्हणजे विधानसभेची सदस्य संख्या कधी चेंज होणार आणि पुनर्रचना जी केली जाते तर ती कोणत्या जनगणनेनुसार केली जाते हे दोन जरी घटक लक्षात ठेवले तरी आय होप तुम्हाला लेसन जरी लक्षात राहिलं तरी आहे सध्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काहीतरी चालू घडामोडीच्या रिलेटेड बरेचसे पॉईंट या लेसन मध्ये आहेत आय होप हे लेसन तुम्हाला आवडेल जर आवडला तर जरूर लाईक करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कॅन्सल तर नक्की करा लेसन तुमच्या मित्रांना पण शेअर करा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पेसिटिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण विधानसभा अध्यक्ष हा टॉपिक पाहणार आहोत कारण सध्या नवीन लोक विधानसभा अस्तित्वात आलेले आहेत नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यामुळे नवीन अध्यक्ष झालेले आहेत विदान, विदान बाद बाद तर त्याच्याबरोबर तुम्हाला विधान महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आता नवीन आलेल्या विधानसभा अध्यक्षाबाबत इतर माहितीसुद्धा मग गरजेची आहे की त्यांना जर पदावरून काढायचं झालं तर काय करावं लागेल किंवा कोणती प्रोसिजर असेल असे एटसेट्रा आणि राज्यघटनेमध्ये कोणती महत्त्वाची कलम आहेत की त्यांच्या रिलेटेड येतात तर या सर्व गोष्टी आपण आजच्या लेसनमध्ये कवर करणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर आता विधानसभा अध्यक्ष आता विधानसभा अध्यक्षाचं पद हे कशावरून घेतलं तर लोकसभा अध्यक्षाच्या धर्तीवरच हे नेमांक करण्यात आले म्हणजे समजा नव्याने निवडून आलेली विधानसभा असेल तर पहिल्या अधिवेशनामध्ये काय केलं जातं लवकरात लवकर नवीन अध्यक्षाची निवड केली जाते आणि या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात प्रो टेम्स स्पीकर म्हणून प्रोटेम स्पीकर नाव असतं ते लक्षात घ्या आणि विधानसभा आपल्या सदस्यातून एकाची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करतात तर कोणत्या बहुमतानं करतात तर ते साध्या बहुमतानं करतात आणि या निवडणुकीची तारीख जी असते ना तर ती राज्यपाल ठरवतात राज्यपाल त्या ठरवून ती तारीख ते विधानसभेचा निवड केली जाते दुसरं म्हणजे विधानसभेचा कार्यकाल संपनेच्या आत अध्यक्षांचं जर पद रिक्त झालं तर विधानसभा दुसऱ्या सदस्याचे अध्यक्ष म्हणून निवड करतात अध्यक्ष आता दुसरं गोष्ट काय आहे की घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे की कोणती पात्रता असावी अध्यक्ष होण्यासाठी विधानसभेचा तर अशी काहीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा एवढं लक्षात ठेवा दुसरं म्हणजे विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेचा कालावधी एवढा असतो का तर हो तेवढाच असतो मात्र जर विधानसभा विसर्जित झाली त्याच्यानंतरही ते अध्यक्ष जे असतात ना तर ते आपले पद रिक्त न करता धारण करणे चालू ठेवतात जेव्हा नवीन विधानसभा तयार होते अस्तित्वात येते तेव्हा पहिल्या बैठकीच्या अगोदर ते, अगो ते आपले पद रिक्त करतात हे एक पॉइंट आहे की तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यांच्या रिलेटेड महत्वाचं कलम म्हणजे कलम एकशे एकोणऐंशी ते कलम एकशे एकोणऐंशी काय आहे समजा विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर यांचं सदस्यत्व संपुष्टात आलं असेल किंवा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला असेल किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेने पारित केला असेल अशा वेळी काय होतं तर कलम एकशे एकोणऐंशी एक नुसार विधानसभा विसर्जित होण्याआधीच त्या अध्यक्षांचे पद रिक्त होते दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एमपीसी ने कोणत्या पॉईंटवर फसवले तर यात किमान चौदा दिवसांची नोटीस आणि या पॉईंटवर फसवले आतापर्यंत एमपीसीनं मागच्या सहा वर्षामध्ये चार वेळा या टॉपिक पॉईंटवर प्रश्न विचारलेला आहे ते म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा जो ठराव असतो तर तो ठराव किती दिवसाची पूर्वसूचना दिल्याशिवाय म्हणता येत नाही तर तो चौदा दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय म्हणता येत नाही एम पी सीने काय केले तर एक महिना अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते असं म्हटलेलं आहे तर हे लक्षात ठेवा एम पी सीनं ने कायम चार वेळा जे प्रश्न विचारला आहे ना तर तिथं एक महिना अगोदर अशी सूचना द्यावी लागते असं म्हटलंय परंतु ते नाहीये तर त्यांना फक्त चौदा दिवसाची पूर्वसूचना दिली जाते की पदावरून दूर करण्यात येतो आणि हा जो ठराव आहे तो विधानसभेच्या सदस्य संख्येच्या साध्या बहुमतेने पारित असं दिलेलं आहे तर ते विशेष बहुमताने आहे हे लक्षात घ्या आणि अध्यक्षावरील दोषारोप निश्चितच असावे लागतात ते संधीत असून चालत नाहीत हेही लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळं कलम एकशे एकोणऐंशी इम्पॉर्टंट आहे या चॅप्टर मधून मज़। दुसरं म्हणजे ही चौदा दिवसाची पूर्वसूचना अध्यक्षांना जर पदावरून दूर काढायचं असेल तर त्याबाबतच्या ठरावाबाबत हा पॉईंट आणि संसदेच्या सॉरी उपस्थित सदस्य संख्येच्या विशेष बहुमतानं हा ठराव पारित करावा लागतो तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे दुसरा महत्वाचा पॉईंट ह्या पॉईंटवर सुद्धा एमपीसी ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय समजा विधानसभेचा अध्यक्ष आहे आणि त्याला त्यांना पदावरून दूर करायचंय आणि असा ठराव विधानसभेमध्ये विचाराधीन आहे त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष काय करतात ते अध्यक्षपद भूषवतात का तर ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही विधानसभेमध्ये ना ते भाषण करण्याचा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो तर बऱ्याच ना ह्या वाक्यामध्ये फसवलं जातं की त्यांना विधानसभेत भाषण करण्याचा भाग हक्क नसतो कामकाजात भा भाग घेण्याचा हक्क असतो ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत तर तुम्हाला काय लक्षात आहे की जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर आहे आणि असा ठराव विधानसभेच्या विचाराधीन आहे तर तेव्हा ते विधानसभेचे अध्यक्षपद भूषवू शकत नाही त्यांना भाषण करू शकतात भाग घेऊ शकतात दुसरं म्हणजे तेवढ्याच काळात त्यांनी त्या ते ठरावावर कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदानाचा हक्क असतो म्हणजे तेवढ्या का तेवढ्याच काळामध्ये त्या ठरावावर किंवा कोणत्याही बाबींवर केवळ पहिल्याच फेरीमध्ये मतदानाचा हक्क असतो जेव्हा मतांची समसमानता होते तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विधानसभा अध्यक्षांच्या विचार पदावरून दूर करण्याच्या ठरावावेळी विधानसभा अध्यक्षांना फक्त पहिल्या फेरीतीमध्येच मतदान करता येतं ज्यावेळेस समान समान मतं पडली त्यावेळी त्यांना निर्णायक मत देता येत नाही त्यांना विधानसभेच्या अध्यक्ष पण त्यावेळी भूषवता येत नाही जेव्हा तो ठराव असतो तेव्हा दुसरं म्हणजे त्यांना कामकाजात भाग घेऊ शकतात आणि भाषण करू शकतात हा महत्वाचा पॉईंट आहे विधानसभा अध्यक्षांना लोकसभा अध्यक्षाप्रमाणेच बरेचसे अधिकार देण्यात आलेले आहेत म्हणजे विधानसभेचे प्रमुख या नात्याने ते सभागृहाच्या सामूहिक मताला अभिव्यक्त करतात हाही महत्वाचा पॉइंट आहे दुसरं म्हणजे सभागृहाचं कामकाज याच्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांचाच असतो म्हणजे सभागृहाच्या कामकाजासंबंधी अंतिम निर्णय हा त्यांचाच राहतो आणि अध्यक्षांचा निर्णय दुसरं लक्षात घ्या हे दोन पॉइंट महत्त्वाचे आहेत अध्यक्षांचा निर्णय हा बंधनकारक असून सामान्यतः तो प्रश्नस्पद करता येत नाही आव्हान देत येत नाही सामान्यतः असं सा केलं जातं पण बऱ्याच ठिकाणी याचं उल्लंघन झालेलं आहे परंतु एक लक्षात ठेवायचं आहे की विधान सभागृहाच्या संदर्भात जो विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात तर तो निर्णय सगळ्यांवर बंधनकारक असतो हे महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे त्यांचे भूमिका व कार्यामध्ये त्या बैठकीचे अध्यक्षस्थान बसवतात कामकाजाचं नियमन सुव्यवस्था राखणे त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे त्याबाबतचे अधिकार सुद्धा त्यांना अंतिम आहेत किंवा सभागृहामध्ये भारताची घटना असेल किंवा त्यांचे नियम असेल त्याबाबतचा निर्णय सुद्धा अंतिम अर्थ लावणे हे सुद्धा त्यांचं महत्वाचं कार्य आहे किंवा एखादं सदस्य असेल तर ते त्यांना पुरवणी प्रश्न विचारायचा आहे तर तो, तो परवानगी देणं किंवा न देणं हे सुद्धा ते ठरवू शकतात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सदस्याच्या भाषणामध्ये एखादा जर आक्षेपार्ह भाग असेल तर याचा वगळण्याचा अधिकार सुद्धा विधानसभा अध्यक्षांनाच आहे हे ध्यानात घ्या तेव्हा महत्वाचा सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात समजा सुधारणा सुदा करायची असेल तर त्या सदस्याला अध्यक्षाची संमती घ्यावी लागते फॉर एक्झाम्पल समजा जर एखादं विधेयक सभागरामध्ये प्रलंबित आहे आणि तरी त्यातील सुधारणा तरतुदीमध्ये सुधारणा मांडण्याची संमती द्यायची की नाही हे ठरवायचं असेल तर ते सुद्धा अधिकार अध्यक्षांचाच असतो हेही तिथं तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे म्हणजे विधानसभा अध्यक्षांना बरेचसे व्यापक अधिकार आहेत आता सभागराची सभा सभागृह चालू करायचंय तर एकूण सदस्य संख्या किती गणपूर्ती असणे आवश्यक आहे तर एकूण सदस्य संख्येच्या एकशे दहा सदस्य हजर असणे आवश्यक आहे एवढी जर गणसंख्या नसेल तर विधानसभा अध्यक्ष अभावी तहकूब करू शकतात ते सभागृह किंवा सभागृह सभा निलंबित करू शकतात हेही अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत दुसरं म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आता त्यांच्या जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष पहिल्या फेरीमध्ये आपले मत देत नाहीत ज्यावेळेस केव्हा आपले मत पहिल्या फेरीमध्ये दे देतात की जेव्हा त्यांना पदावरून दूर काढण्याचा ठराव असतो ना विधानसभेमध्ये तेव्हा ते आपल्या पहिल्या फेरीत मत देतात परंतु विधानसभेचे अध्यक्ष को जनरल गोष्टीमध्ये कधीही पहिल्या फेरीमध्ये मत मद देत नाहीत मतांची जी समानता असते समसमानता अशा स्थितीमध्ये ते आपले निर्णायक मत देतात हेही लक्षात घ्या दुसरं म्हणजे जो सभागृह नेता असतो प्रत्येक पक्षाचा विधानसभेमध्ये त्या सभागृह नेत्या त्या विनंतीनुसार ते सभागृहाची विनंती गुप्त बैठक बोलवू शकतात आणि जेव्हा त्यांनी गुप्त बैठक बोलवली तर त्यांच्या त्या सभागृहाध्यक्षांच्या म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहाच्या चेंबर लॉबी गॅलरीमध्ये कोणालाही यायची परवानगी असत नाही बाहेरच्या व्यक्तीला तर अजिबातच नाही हेही लक्षात घ्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे आता तो येतो पक्षांतरबंदी कायदा आता हा पॉईंट महत्वाचा का आहे तर हा म्हणजे सध्या कर्नाटक विधान परिषद विधानसभेमध्ये माजलेला जो अभूतपूर्व मा गोंधळ तो एक महत्वाचा इश्यू आहे कारण दहाव्या प... जेव्हा दहावी परिशिष्ट आहे तर त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा आहे तर ते घटना घटनादुरुस्तीनुसार दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार जो पक्षांतराच्या कारणामुळे एखाद्या सदस्याचा अपत्र ठरला तर त्याला निर्णय देण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो म्हणजे विधानसभा अध्यक्षांना कोणता अधिकार आहे तर बावन्नव्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या सदस्यांनी पक्षांतर केला असेल तर दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार त्यांना अपात्र आहे की नाही तो सदस्य त्याचा अधिकार असतो यानुसार जे जेडी जे म्हणजे जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते कुमारस्वामी अगोदरचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या आणि जेडीएस चे एकोण सतरा आमदार फुटले होते तर त्यांना अपात्र ठरवलं होतं तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळी तो इशू चर्चेत आला होता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना परत निवडणूक लढवू शकतात परंतु बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार अपात्रतेबाबतचा जो इश्यू आहे पक्षांतरबंदीचा तर तेवढा ते डिसिजन मात्र त्यांना असतो विधान परिषदेच्या बाबतीमध्ये मात्र तिथल्या विधान परिषदेच्या अध्यक्षांचा असतो आणि अशा प्रकारचा जो डिसिजन आहे ना याला न्यायिक पुनर्विलाकरणाचे तत्व लागू आहे तर ते सध्या कर्नाटकच्या इशूमुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे बावन्नावी घटनादृष्टी दहाव्या परिशिष्ट इम्पॉर्टंट टॉपिक ठरू शकतो परीक्षेच्या दृष्टीनंतर कोणतो दुसरं म्हणजे विधिमंडळ समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेच्या अध्यक्षच करतात त्यांच्या कार्यामध्ये असतात दुसरं म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष तीन समितीचे अध्यक्ष असतात त्याच्यामध्ये व्यवसाय सल्लागार समिती सामान्य उद्देश समिती आणि नियम समिती खूप महत्वाचा पॉईंट विधानसभा अध्यक्ष स्वतः तीन समितीचे अध्यक्ष असतात व्यवसाय सल्लागार समिती सामान्य उद्देश समिती आणि नी नियम समिती हे महत्वाचं आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्ष कोण कोण झाले ते पाहूया सगळ्यात पहिलं म्हणजे सयाजी सिलम एकोणीसशे साठ पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष होते दुसऱ्या विध दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेचे अध्यक्ष त्र्यंबक भरडे होते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत चौथ्या विधानसभेचे अध्यक्ष पाचवी सहावी असं वाढत वाढत गेले पाचव्या विधानसभेमध्ये शिवराज पाटील आणि प्राणलाल मोहोरा हे दोघं राहिलेले आहेत असं करत करत जर आपण गेलो तर तुम्हाला आपण दहाव्या ते अकराव्या ते चौदाव्या चौदाव्यापर्यंत विधानसभेचा अध्यक्ष पाहणं गरजेचं आहे अकराव्या विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब गोपेकर होते दोन हजार चार साली दोन हजार नऊ साली जी बारावी विधानसभा झाली त्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील तेरावी विधानसभा झाली दोन हजार चौदा साली हरिभाऊ भागडे तेरावी विधानसभेचे अध्यक्ष होते आणि चौदावी विधानसभा झाली दोन हजार एकोणीसला ला नाना पटोले हे आता अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे तर हे लक्षात ठेवा एवढे पॉईंट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने ठरू शकतात हा टॉपिक विधानसभा अध्यक्ष किती महत्वाचा आहे हे मी कोणत्या पॉईंटवर एम पी सीने प्रश्न विचारला कोणत्या पॉईंटवर नाही हा सुद्धा एम पी ने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे पक्षांतर बाबतचा जो अपात्रता असेल विधानसभा सदस्यांचा तर ते विधानसभा अध्यक्ष घेतात परंतु पक्षांतर सोडून इतर बाबतीत अपात्रता असेल तर त्याचा अंतिम डिसिजन हा कोणाकडे असतो तर तो राज्यपालांकडे असतो हेही तुम्ही नक्की आवर्जून ठेवा तर या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय आय होप हे लेसन तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब के नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण विधान परिषद हा टॉपिक पाहतोय आता विधान परिषद टॉपिक पाहताना आपल्याला आज काय कव्हर करायचं आहे तर विधान परिषद टॉपिक पाहताना त्याचे ट्रिक लक्षात ठेवायचे कोणती ट्रिक की विधान परिषद सध्या अस्तित्व असलेली महाराष्ट्र भारतातील राज्य कोणती त्या ट्रिकच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचं त्याचं रिझन काय आहे ते पण सांगतो कारण तीनशे सत्तर कलम जे हटवलं आहे तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरला एक वेगळा तरतुदी किंवा वेगळा ठरवत होतं तर ते कलम हटवल्यामुळे आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनलाय एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून पासून त्यामुळे काय झालेलं आहे तर आता ते विधान परिषद अस्तित्व असलेली राज्य कोणती तर ते ट्रिकचं सुरुवात लक्षात ठेवणं गरजेचं आहे परीक्षेच्यावर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस किंवा प्रॉब्लेबिलिटी जास्त आहे दुसरं म्हणजे विधान परिषदेचा टॉपिक लेटेस्ट करंट अफेअरमध्ये जास्त चर्चेत होता तर ते कोणते मुद्दे आहेत आणि काय आहे ते आपण पाहणार आहोत त्या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तेवढं महत्वाचं आहे तर आता आपण लेसनला सुरुवात करतोय अगोदर आपण ट्रिक पाहण्या अगोदर थोडीशी थेहरी पाहूया टेहरी पाहिल्यानंतर ट्रिक पाहूया ट्रिक पाहिल्यानंतर बाकी राहिलेली थेहरी किंवा इम्पॉर्टंट पॉईंट काय ते डिस्कस करूया आता विधान परिषद समजा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करणं किंवा नष्ट करणं हे कोणाच्या अधिकाराखाली येतं तर याचा अधिकार फगळा संसदेला आहे पण संसद ते अधिकार एकदम वापरू शकते का तर नाहीये तर संसदेला त्यासाठी काय करणं गरजेचं तर कायदा करावा लागतो आणि हे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलंय की राज्य विधान परिषद स्थापन करणं किंवा नष्ट करणं तर हे राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तरमध्ये सांगितले की एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद स्थापन आहे किंवा नष्ट करायचे परंतु हे गोष्ट लक्षात ठेवा की संसदेला जरी अधिकार असला पर त्यापूर्वी संसदेनं काय केलं पाहिजे समजा आपण महाराष्ट्रामध्ये विधान परिषद नाही आहे समजूया आणि महाराष्ट्रामध्ये विधान परिषद स्थापन करायचे तर त्या संसदेनं काय केलं पाहिजे तर महाराष्ट्राच्या विधानसभेला त्या आशयाचा ठराव विशेष बहुमताने पारित करणं गरजेचं म्हणजे संसदेनं काय केलं पाहिजे त्या राज्याच्या विधानसभेनं त्या प्रकारचा ठराव विशेष बहुमतानं पारित करणं गरजेचं असतं विशेष बहुमतानं पारित करणं गरजेचं असतं तेव्हाच मग काय होतं त्या एका राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा नष्ट करणे त्यांच्या दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे समजा राज्य विधानसभेचा जो ठराव असेल तर तो संसदीय बंधनकारक असतो का तर नसतो राज्य विधानसभेचा ठराव संसदीय बंधनकारक असतो का नसतो मात्र सम राज्य विधानसभेच्या ठरावाविना संसद कोणताही कायदा करू शकत नाही हे लक्षात घ्या त्या बाबतीतचा कोणताही कायदा संसदेला करण्याचा अधिकारच नाहीये का तर त्यांना राज्य विधानसभेचा ठराव गरजेचाच असतो परंतु त्यांचा ठराव पण संसदेवर बंधनकारक नाहीये राज्य विधानसभेचा मग अशा कायद्यानं केलेला घटनेत केलेला जो बदल असेल तर तो कलम तीनशे अडुसष्टच्या घटना घटनादुरुस्ती समजण्यात येणार नाही किंवा मानण्यात येणार जाणार नाही असंही त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान सभेनं सर्व राज्यामध्ये विधान परिषद असावी का नसावी याबाबत जे असावी म्हणत होते तर ती संविधान सभेनं ती मागणी फेटाळून लावली होती का लावली होती तर आता विधान परिषद आता विधान परिषद लोकप्रतिनिधीवर आधारलेली आहे का निधित्वावर नाही आहे कारण तिच्या अस्तित्वामुळे कायदेकारी प्रक्रियेला विलंब होतो दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करणं ते कायदा करायला वेळ लागणार दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यांचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार त्याच्यामुळे काय कन्सिडर केलं होतं की एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी की नसावी तर संविधान सभेने ती मागणी फेटाळून लावली की विधान परिषद नसू नये काय गरजेची नाही मग आता कोणती अशी राज्य आहेत प्रश्न असा आहे कोणती अशी राज्य आहेत की त्या राज्यांच्या निर्मितीपासूनच त्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे तर त्याच्यामध्ये महत्वाची येतात बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा मग तुम्ही म्हणाल तर आंध्रच काय तर आंध्रबाबतच मी तुम्हाला सांगतो तर आंध्र प्रदेश मध्ये ना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये विधानसभा निर्माण केली होती परत एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नष्ट करण्यात आली त्यानंतर दोन हजार पाच साली पुन्हा निर्माण करण्यात आली तर असे चेंजेस झालेले आहेत तर असे पाचच राज्य आहेत की त्यांच्या निर्मितीपासूनच विधान परिषद अस्तित्वात आहे त्याच्यामध्ये बिहार येतं महाराष्ट्र येतं कर्नाटक येतं उत्तर प्रदेश येतं आणि तेलंगणा येतं दुसरं म्हणजे पंजाब आणि पश्चिम बंगालमधल्या विधान परिषदा ज्या होत्या ना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये नष्ट करण्यात आल्या होत्या पंजाब आणि पश्चिम बंगालमधल्या ज्या विधान परिषदा होत्या ना ते एकोणीशे एकोणसत्तर मध्ये नष्ट करण्यात आल्या होत्या दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे तमिळनाडूमधील विधान परिषद एकोणीशे शहाऐंशी मध्ये नष्ट करण्यात आली तमिळनाडूचा इतिहासच खूप वेगळा आहे कारण दोन हजार दहा साली जेव्हा करुणानिधी सरकार आले ना परत त्याचा ठराव पारित केला की विधान परिषद असावी यावर केंद्र प्रक्रिया पर, सुरू होती परत राज्यामध्ये सत्ता बदल झाला जयललिता मुख्यमंत्री बनल्या त्यांनी अन्नदमुख पक्ष त्यांचं सरकार आलं त्या राज्यानं काय केलं की विधान परिषद नष्ट करण्याचा ठराव विधिमंडळात पारित केला आणि आता तो संस्थेच्या विचाराधी नाही म्हणजे एकदा एक, एक सरकार आलं तर चालू करावं एक सरकार नको त्याच्यामुळे तमिळनाडूमध्ये सुद्धा विधान परिषद नाहीये हे ध्यानात घ्या दुसरा आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशाची जर तो विचार केला तर मध्य प्रदेशामध्ये सातव्या घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन्न नुसार विधान परिषदेची तरतूद करण्यात आली होती राज्य राष्ट्रपती मार्फत अधिसूचना जारी झाली नसल्याने तिथं ते विधान परिषद निर्माण झालेली नाहीये आता आसाम आणि राजस्थानमध्ये सुद्धा प्रक्रिया आहे की चालू करावी की नको ते सुद्धा सध्या चालू आहे आणि त्याचे पॉइंट चर्चेत आहेत तर तो एक पॉइंट आहे की जर आपण पाहूया आता आपल्याला काय पाहायचं की विधान परिषदेची रचना आता विधान परिषद रचना पाहताना अगोदर आपण ट्रीक पाहूया विधान परिषदेची प्रत्यक्ष सदस्य संख्या कायद्याद्वारे निश्चित केली जाते हे लक्षात असू द्या संसदीय कायद्याद्वारेच त्या विधान परिषदेची सदस्य संख्या निश्चित केली जाते मग आता विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी याबाबतच काय तरतूद काय तर राज्यघटनेचं कलम जे आहे ना एकशे एकाहत्तर मध्ये तरतूद दिलेली आहे ते म्हणजे विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असले पाहिजेत तर त्या राज्याची जी विधानसभा असेल त्या विधानसभेच्या एक तृतीयांश असले पाहिजेत कमीत कमी हा म्हणजे एक दोन तोंडपेक्षा जास्त असता कामा नये मॅक्झिमम एवढेच असले पाहिजेत आणि कमीत कमी किती असली पाहिजे तर चाळीस असले पाहिजेत आणि त्याला अपवाद आहे तो जम्मू काश्मीरचा का तर जम्मू काश्मीरमध्ये छत्तीस विधान परिषदेचे सदस्य आहेत परंतु हा पॉईंट का चर्चेत आहे कारण आता जम्मू काश्मीरमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाहीये कारण एकतीस ऑक्टोबर दोन हजार पासून जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे त्यामुळं केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळं आता तिथलं विधान परिषद सुद्धा नष्ट झालेली आहे त्यांचा स्पेशल राज्याचा जो दर्जा होता की तीन सत्तर कलमानुसार स्पेशल तरतुदी होत्या तिथल्या त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत मग आता महाराष्ट्राची सदस्य संख्या बघितली विधान परिषदेची तर अठ्याहत्तर आहे आता आपल्याला ट्रिक काय की विधान परिषदेची प्रत्यक्ष सदस्य संख्या हे प्रत्येक राज्यानुसार कशी आहे कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे हे लक्षात ठेवायचंय आता याच्यामध्ये जम्मू काश्मीर हे तुमचं ड्रॉप करावं लागेल कारण तिथं आता विधान परिषद अस्तित्वात नाही त्याची ट्रिक काय आहे तर विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत ट्रिक कशी आहे विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत विधान परिषद म्हणजे विधान परिषदेचे सदस्य कोणते देश राज्य कोणती की ज्या ठिकाणी विधान परिषद आहे ते घेतलेलं आहे आता मते म म्हणजे काय येतं यामध्ये त्याच्यामध्ये मते म्हणतो ना म म्हणजे काय येतं तर म म्हणजे महाराष्ट्र येतं अठ्ठ्याहत्तर ते म्हणजे काय येतं तर तेलंगणा त्याच्यामध्ये चाळीस सदस्य आहेत मते परंतु बी म्हणजे काय येतं बी म्हणजे येतं बिहार पंचाहत्तर सदस्य का म्हणजे येतं कर्नाटक जम्मू काश्मीर तर ड्रॉप झालेला आहे कर्नाटक का म्हणजे कर्नाटक आणि ऊ म्हणजे काय येतं उत्तर प्रदेश मग राहिलं काय आहेत आ म्हणजे काय येतं तर आंध्र प्रदेश म्हणजे विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत एवढं ट्री जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळे राज्य लक्षात जाऊ शकतात मग म्हणजे महाराष्ट्र त म्हणजे तेलंगणा बी म्हणजे बिहार का म्हणजे कर्नाटक ओ म्हणजे उत्तर प्रदेश आणि आ म्हणजे आंध्र प्रदेश त्यामुळं विधान परिषदेची सदस्य संख्येसोबतची ट्रीक आहे विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत एवढा जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा ते डाऊट आणि प्रश्न एकदम टॅकल होऊ शकतो अशा प्रकारे त्यानंतर येतो विधान परिषदेचं प्रतिनिधित्व आता विधान परिषदेचा प्रतिनिधित्व राज्यघटनेच्या कलम म्हणजे आता एकशे एकाहत्तर सब कलम तीन मध्ये काय सांगितले तर विधान परिषदेच्या निवडणुकीची पद्धत देण्यात आली म्हणजे आता कसं असतं तर पाचशे सहा पदस्य हे ना निवडून दिले जातात आणि एकशे सहा पद सदस्य राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केले जातात तर ते करताना अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत अशा पद्धतीने ते केलं जातं तर हा एक पॉईंट आहे आता फक्त माहिती असू द्या आता निर्वाचित सदस्य कसे असतात तर याचे दोन पॉईंट पहिले म्हणजे एक तृतीयांश सदस्य हे कशामधून निवडून दिले जातात तर हे विधानसभा सदस्याकडून त्या सद सभेचे सदस्य नसलेल्या व्यक्तीमधून निवडून दिले जातात एक तृतीयांश सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाकडून निवडून दिल्या जातात म्हणजे एक तृतीयांशचा एक गट करायचा दुसरा गट एक बाराशचा एक बारावंश सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातात एक बारावं सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात म्हणजे याचा एक गट करायचा जर पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिल्या जाणाऱ्यासाठी अट काय तर मतदार यादी राज्यातीलच निवासी असावा आणि त्याला आणखी एक अट आहे ते म्हणजे कोणत्याही विद्यापीठाचा तीन वर्षाचा पदवीधर असला पाहिजे भारतामधल्या कोणत्याही विद्यापीठाचा तीन वर्षाचा तो पदवीधर असला पाहिजे ही सुद्धा अट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे दुसरं म्हणजे नॉमिनेटेड सदस्य असतात ते राज्यपालाकडून दिले जातात ते साहित्य कला समाजसेवा कासावीस असं ट्रीक होती आपण केलेली तर एकशे सदस्य हे विधानसभेवर नॉमिनेटेड करण्याचा अधिकार राज्यपालांना देण्यात आलेला आहे तर हा एक पॉइंट आहे की जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर विधान परिषदेचा कालावधीबद्दल सांगायचं झालं सा तर विधान परिषद एक स्थायी सभागृह आहे तर त्याचं कधी विसर्जन होतं का तर विसर्जन कधीही होत नाही मात्र काय होतं तर दो दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य भरले जातात आता निवृत्तीबाबतच्या तरतुदी कायद्यानं निश्चित करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला म्हणजे निवृत्ती संदर्भाच्या तरतुदी कायद्यानं निश्चित करण्याचा अधिकार संशोधन दिल्या देण्यात आलेला आहे निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर दोन वर्षांनी निवडणुका होतात निवृत्त सदस्य पुनर्निवडणुकीसाठी येऊ शकतात का तर येऊ शकतात किती वेळा येऊ शकतात तर ते कितीही वेळा येऊ शकता म्हणजे एक सदस्य विधान परिषदेचा किती वेळा होऊ शकतो तर त्याच्या लाईफ टाइम मध्ये जेवढा वेळ आहे तेवढा तो होऊ शकतो तर हाही तरतुदी विधान परिषदेच्या तरतुदीमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे या लेसनमध्ये आपण काय कव्हर केलं लेसनमध्ये आपण सगळेच पॉईंट कव्हर केले जे जम्मू काश्मीरचं लेटेस्ट होतं ते केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे हे ध्यानात घ्या त्याच्यामध्ये एक तृतीयांश कुठं एक त्रेसष्टांश कुठं एक बारांश कुठं सदस्य त्याच्याबद्दल लक्षात घ्या कोणत्या राज्यामध्ये अगोदर विधान परिषद अस्तित्वात होती सुरुवातीला कोणत्यामध्ये नव्हती ह्याही पॉईंट ध्यानात घ्या म्हणजे एवढे जरी पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवले आणि त्यांची आर्टिकलसुद्धा महत्वाचे आहेत एवढे पॉईंट जरी ध्यानात ठेवले तर तुम्हाला या टॉपिकवर कसाही प्रश्न विचारला तर त्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला देता दे येईल आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल मी समजावून सांगण्याचा सा व्यवस्थित प्रयत्न केला आहे जर आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लेसन आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद